अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य घटक आहे आणि कायम राहील असं ठाम प्रतिपादन भारतानं पुन्हा एकदा केलं आहे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी काल नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत चीनला बोल सुनावले अरुणाचल प्रदेशमधल्या काही भागांची नावं बदलण्यासारख्या नसत्या कुरापती काढण्यापेक्षा चीननं भारत चीन सीमारेषेवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पश्चिमी क्षेत्रातल्या दीर्घकाळ प्रलंबित मुद्द्यांवर तोडगा काढण्यावर लक्ष केंद्रित करावं असं बागची पॅंगॉंग लेकवर चीननं पूल बांधल्याच्या घटनेकडे भारताचं बारकाईन लक्ष गेल्या साठ वर्षांपासून चीनकडे बेकायदेशीरपणे असलेल्या भागात या पुलाची निर्मिती झाली आहे असं त्यांनी सांगितलं देशाच्या सुरक्षिततेच्या सुरक्षितत्रिदृष्टीनं केंद्र सरकार सर्व उपाययोजना आखत आहे असं म्हणाले